राज्यातील वाढीव वीज बिलाबाबत उद्धव ठाकरे सरकारने जनतेला कुठलाही दिलासा दिला नाही. इतकेच नाही तर वीज वापरली असेल तर बिल भरावे लागेल, कुठलीही माफी आणि सवलत देणार नाही असे स्पष्टीकरण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिल्याने मनसे आक्रमक झाले. मनसे नाशिक चित्रपट जिल्हाध्यक्ष आशुतोष सूर्यवंशी तसेच लासलगाव शहराध्यक्ष अमित गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे लासलगाव उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुख पाच मागण्या असून 22 मार्च 2020 ते जून 2020 पर्यंत दुकाने औद्योगिक आस्थापने पूर्णपणे बंद होते. मग वीज बिल का? आम्ही घरगुती वीज वापर केला पण 3 ते 4 पट बिल कशी आली? इतका वापर केला तितकीच बिल येणे अपेक्षित होते. सरासरी वीज बिल देणे म्हणजे जनतेची सुद्धा फसवणूक असल्याने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत वीज ग्राहकांना दिलासा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा निवेदनाद्वारे केला. हे जे वाढीव बिल आलेले की याची तुम्ही अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. आणि आतापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे दुकानं वगैरे या लासलगाव शहरातले बंद होते, त्यांनाही काही बिलं वाढीव बिलं आलेली आहेत. आमच्याकडे भरपूरशा तक्रारी आल्या होत्या पण आम्ही एक साहेबांच्या आदेशाची वाट बघत होतो. तरी आम्ही सौम्य पद्धतीने आता त्यांना आज निवेदन दिलेलं आहे की ह्यापुढे जर तुम्ही जर ह्या आमच्या अंमलबजावणीचा जर याचा विचार केला नाही तर यानंतर आम्ही कुठलाही कागद घेऊन तुमच्यापर्यंत येणार नाही. आमच्या मनसे स्टाईलने तुमच्याकडे आम्ही येऊ, हेच आम्ही त्यांना आता निवेदन दिलं. आणि साहेबांनी आम्हाला MSEBच्या साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर याच्यावरती काही दुरुस्ती करायची असेल ते करू. यावेळी लासलगाव मनसे चित्रपट जिल्हा अध्यक्ष आशुतोष सूर्यवंशी, विभाग प्रमुख योगेश बोराडे, शहराध्यक्ष अमित गंभीरे, विद्यार्थी शहराध्यक्ष सूरज पवार, उपाध्यक्ष सुमित गीते, सचिन पाटील, तेजस चौधरी, धनंजय गायकवाड, तेजस कुलकर्णी, शुभम आहेर, अभिजित सोनवणे यांसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.